मागे 19 लोकांचा मृत्यू झालेला तिकडे दरड कोसळून. आम्ही एवढा त्रास काढतोय की आम्हाला अन्न पाणी आमच्या पोटात जात नाही या भीतीनं. इतकं आम्ही परेशान आहोत पण आमचं कुणीच ऐकत नाही. कधी दरड कोसळते, कधी डोंगरावरून घरांवर दगड कोसळतोय, तर कधी घरं खचतायत. ही परिस्थिती कोणत्याही गावच्या ठिकाणची नसून मुंबईतलीच आहे आणि जिथं प्रशासनाचं लक्षच नाही आहे. ही दृश्य मुंबईतल्या चेंबूर भागात असलेल्या न्यू भारतनगर इथल्या भीम टेकडी भागातली आहेत. मागील अनेक वर्षांपासून इथे अनेक कुटुंब भीतीच्या छायेत राहत आहेत. डोंगराळ भाग असल्यामुळे दरवर्षी पावसात दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. म्हणूनच इथले रहिवासी पालिका प्रशासनाकडे सुरक्षित आणि कायमस्वरूपी निवाऱ्याचा पर्याय मागतायत. पण पालिका प्रशासन इथल्या रहिवाशांच्या या मागणीकडे दुर्लक्ष करतंय. पालिकेने आम्हाला सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याऐवजी दरड कोसळून नुकसान झाल्यावर आमच्या हातात थेट नोटीस दिली. कोणताच लोकप्रतिनिधी इथे लक्ष देत नाही असंही इथल्या रहिवाशांनी लोकमत मुंबईला सांगितलंय. यहाँ पर जो भी दीवाल है सब एकदम से पानी से भर गए और कभी भी अचानक गिर सकते हैं. जैसे कि लाइन वगैरह है, पत्थर से तो पहले बाद में मरेंगे लेकिन लाइन से हम लोग पहले मर जाएंगे. और कोई भी यहाँ पे मतलब कोई भी अधिकारी हो चाहे कोई भी कार्यकर्ता हो कोई भी नहीं आता है. मर रहे हैं कि क्या हो रहे हैं. नेक्स्ट ईयर तो 2022 में पत्थर भी गिरा था और जो भी गिरा था ऊपर के दो चार घर उठाए और बाकी के सब लोग को इधर ही छोड़ के और वो लोग चले गए हैं. और अब BMC में कंप्लेंट देने के बाद से भी कोई कुछ हमारी कोई सुनवाई नहीं हो रही है. ये तो आज 2 वर्षापूर्वी कम से कम 1000 किलोमीटर वजनाचा दगड़ पड़ला. इथले नगरसेवक नाही आले, इथले आमदार खासदार कोणीसुद्धा आमचे विचारपूस करायला आले नाही. आणि आता काही लोकांना शिफ्ट केले, आम्ही 30 लोक अजून तशीच आहोत. आम्हाला खूप भीती वाटते रात्रीची. आम्ही रात्रीचा दिवस करतो आणि दिवसाची रात्र करतो. आम्ही यम वॉर्डला भी गेलो होतो पण त्यांनी सांगितलं की तुम्ही शाळेत जा, तुमची शाळेत सुविधा केली. आम्ही जर शाळेत गेलो तर आम्ही शाळा भरून देणारच नाही, आम्ही तिथंच हे 4 महिने काढू. मग आता काय सरकार करेल ती बघू पुढची पुढे. आम्ही एवढा त्रास काढतोय की आम्हाला अन्न पाणी आमच्या पोटात जात नाही या भीतीनं. इतकं आम्ही परेशान आहोत पण आमचं कुणीच ऐकत नाही. आम्ही सातत्याने भारतनगर विष्णुनगर येथील दरड उतारातील जे लोक आहेत त्यांना स्थलांतरित करण्याची मागणी करत आहोत. काही लोकांना इथल्या महानगरपालिकेने सर्वे करून जे धोकादायक घरं आहेत अशा लोकांना व्हिडिओकॉन अतिथी बिल्डिंग नंबर 8 स्थलांतरित केले. पण अद्याप या ठिकाणी काही लोक आहेत की त्यांना धोकादायक घर म्हणून घोषित केलेलं आहे पण त्यांना स्थलांतरित केलं नाही. असे 20-25 घरं या ठिकाणी आहेत फक्त ह्याच विभागामध्ये. असे भीमटेकडीमध्ये बहुतेक घरं आहेत की त्या लोकांना स्थलांतरित करायचं राहिलं आहे. पण महानगरपालिकेने आम्हाला त्या 3 रात्रनिवारा म्हणून 3 शाळा सुचवल्या. त्यामध्ये आनेगाव महानगरपालिका शाळा, मारोलीच्या महानगरपालिका शाळा, देवणार महानगरपालिका. तर हे रात्र शाळेमध्ये हे कुटुंब कसे राहतील आपला उदरनिर्वाह घेऊन मुलांना? म्हणजे रात्री शाळेत जायचं, सकाळी घरी यायचं, रात्री शाळेत जायचं असं म्हणजे होऊ शकणार नाही असं. तर माझी सातत्याने आमचं मागणी आहे महानगरपालिकेला की इथल्या स्थानिक लोकांना जे दरड उतारावर राहतात त्यांची जीवित व वित्त हानी होऊ नये या दृष्टिकोनाने त्यांना व्हिडिओकॉन अतिथी या ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावं. पालिकेच्या M पूर्व विभागाच्या अंतर्गत हा भाग येतो. नागरिकांना राहत्या घराला पर्याय म्हणून रात्र शाळेत जाण्यास सांगितलं पण पावसाच्या काळात दररोज रात्री शाळेत जाऊन सकाळी पुन्हा घरी यायचं, सगळा संसार घेऊन ही कसरत करणं कितपत योग्य आहे आणि किती दिवस हे करायचं असा प्रश्न इथल्या नागरिकांना पडलाय. मुंबईसारख्या ठिकाणी घरासाठी नागरिकांना आजही झगडावं लागतंय. याचा पालिकेनं गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे. मागील काही वर्षांपासून दरवर्षी पावसात दरड कोसळून जीवितहानी आणि वित्तहानी होण्याच्या घटनांनंतरही पालिकेला जाग येत नसेल तर नागरिकांनी दाद मागायची तरी कुणाकडे? लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट, चेंबूर.